महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन सप्ताह निमित्ताने आज जळगाव शहरातील काव्य रत्नावली चौकात जळगाव जिल्हा पोलीस दल आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस वापरात असलेल्या शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। या प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांना पोलीस दलाविषयी माहिती मिळावी, नागरिक आणि पोलीस विभागामधील संवाद वाढावा हा या प्रदर्शनामागचा मुख्य उद्देश आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी यावेळी दिली। आज जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही शस्त्र प्रदर्शन तसेच बँडचं वादन आणि इतर वायरलेस तसेच बीडीडीएसचे साहित्य याचं प्रदर्शन माहिती मुलांना देण्यासाठी आज इथे ठेवण्यात आलेलं होतं, जेणेकरून विद्यार्थ्यांना पोलीस दलाची कार्यपद्धती समजावी असा यामागचा हेतू आहे। पोलीस दलाविषयीची भीती कमी व्हावी आणि त्यांच्याविषयी आदर तसेच त्यांच्याशी खेळीमेळीच्या वातावरणात त्यांचा संवाद व्हावा हा एकंदरीत हेतू या कार्यक्रमामागचा होता। जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी या प्रदर्शनाला भेट देत असून प्रदर्शनात पोलीस वापरात असलेली खरीखुरी शस्त्र पाहायला मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे। पोलिसांचे सगळे साहित्य होते, बंदूक AK-47 वगैरह सगळे डॉग्स वगैरह सगळं सांगितलं, सगळी माहिती पण दिली। मला ते खूप आनंद झाला, पहिल्यांदा आतापर्यंत पिक्चरांमध्ये पाहिलं होतं, पहिल्यांदा समोर पाहिलं तर मला खूप आनंद झाला।